नमस्कार भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि जसं की तुम्ही बघू शकता आपण हा बरोबर संजयगडात पेट्रोल पंप जवळ. आणि भावानो, आज तारीख आहे 9/6/2024. आज हा रविवार. आणि विषय असा आहे की आज आपण मीटअप ठेवलेला आहे सांगलीमध्ये. आज सांगलीमध्ये मीटअप आहे. मग पेट्रोल टाकायला मी तर संजयगडात पेट्रोल पंपवर येऊन थांबलेलो. आणि आता कोल्हापुरातनं बंटीदातीने ZX 10R गाड्या घेऊन आल्यात मीटअपसाठी. तर आता कोण कोण येते बघा. तर त्यांनी यायला म्हणून थांबले. तर त्यांनी येऊ द्या दादा. त्याने आल्या जरा राड मोठं झाली त्याने. मी थांबलेलो नॉनस्टॉप झाल्या त्याने. ते आता काय विषय नाही. एकदम म्हणजे ह्याच्यात झाल्या तर गोळी. त्यामुळे व्हिडिओ करायचं म्हणतं जरा. तर ते राऊंडच गेलं. तर काय विषय नाही झाला. आहे दोन पेनेल आहेत अजून मागं येणार आहे. तिथे गेल्यानंतर माझा बाकीच्या गाड्याच्या नाही सगळ्या आलेल्या. तर मग चला मग बघा. हो आणि आता इथं सगळ्या बाकीच्या गाड्याच्या आलेल्या आहेत. दोन बेनेल आहेत, येणार आहे, MTEC आहे, RCX आहे, G900 आहे आणि ड्यूक पण आहे. आणि अजून बाकीच्या गाड्या याल्यात. तर ड्यूक शेवटच रेस केला. तर अजून बाकीच्या गाड्या याल्यात त्यामुळं आता थांबले. आणि भावानो, आजचा जे मीटअप होणार आहे ते सगळ्यात म्हणजे सगळ्यात खतरनाक आणि दणकाच होणार आहे. शेवटच होणार आहे नाजा बाद. ऑलरेडी आता सगळ्या निम्म्या निम्मे जण आल्यात. पोर बुकना पाडल्यात, सुट्टी देण्यात आल्यात. अर्जुनाच्या घराजवळच बाकीचा काय विषय नाही. चला जाऊया मग आता. एक तरी पाणी झालेलं असते त्यामुळं गाडी पवायचं म्हटला की नाही. सकाळ सकाळी पोहोचायला नको. आणि विषय असा झाला आहे की मगाचपासून पोहोच नव्हता. आणि आता मीटअपला तसं आम्ही चाललो आहे. तसं टेम 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 पाऊस यायला चालू झाला आहे. तर आता छातीचे ठोकं वाढायला की पाऊस येणार काही नाही. फक्त भावानं पाऊस यायला नको एवढाच विषय आहे. बरोबर पाऊस आला की एकदम म्हणजे एकदम तणकाच विषय होणार आहे मीटअपला. बघा की सगळीकडं पाणी आहे सगळीकडं. त्यामुळे विषय कसा मागणं पाणी लय उठणार आहे. त्यामुळं गाड्या जरा हळू जाणार पण चालवायला पाहिजे. आपण म्हणेल
काय काय भाऊ तुमच्याकडे काय ती वेळ गेला यायला ओळखत्यात ओळखत्यात सगळ्यांना ओळखत्यात. नमस्कार काय गाव चला 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 घे तर भावानं विश्वास आहे की म्हणजे तर पोलिसनी कोण यायला नकोच पण आता ज्या ठिकाणी मेटअप ठेवला आहे त्या ठिकाणी चालले आहे मी तर आता तिथं गेल्यावर त्याचं तंगा धडकूच असणार आहे तर बाकी तर माझा विषय केला नाही एवढंच बारीक म्हणजे पोरं थांबलेले म्हणून तर थांबणार नव्हतं काही विषयच नव्हता. बाकी गॅंग सगळी सगळी बागे सगळी आल्यात त्यामुळं काही विषय नाही तर आज शिकला एक शूट घ्या बारीकमध्ये. पहिल्याला मेटअप ठेवले पहिला मेटअप आहे त्यामुळं काही विषय त्याने वेळेला नको म्हणून एकदम म्हणजे एकदम शांतीत एकदम खतरनाक मेटअप होणार आहे त्याचा काही विषय नाही. जय श्रीराम जय हनुमान. तर भावानो खरोखर भावानो मेटअप एकदम खतरनाक होणार आहे फक्त एवढाच विषय आहे की तिथे गेल्यावर पनीर हेल्मेट काढल्यानंतर मग कोणाला ओळखणार की बॉबीराडर आला आहे असा सीन व्हायला पाहिजे बॉबीराडर आला म्हणल्यावर ए हे गंगा धुडकूच ना त्या बाद यायला पाहिजे दिसे. विचार पण केला नव्हता मेटअपला एवढी जण येतील ठीक जण आल्यात मेटअपला त्याचा काही विषय नाही. आता गिअर शिफ्टर आला आज कानगतचा कार्यक्रम व्हायला लागते पब्लिक होई मागाशी आली तिकडं हा हा पुढे थांबलो आणि परत माग आले थँक्यू भावा. तर अनेक भावानो जिना नरेडा आलेली आहे अनेक जिना नांदेड आले इथे. तर आता आणि जरा विषय हार्ड फक्त न्यू गाड्या एकदा अजून चेंज केला नाही आत्ता घेतला गाडी बाकीचा काय विषय नाही. बंटी भाऊ फेमस झाली आहेत बंटी भाऊ अर्जुन थँक्यू बाबा बंटी तर अर्जुनचा फेमस झाल्यात आता त्याचा काय विषय नाही गंगा धुडकस
काय काय नमस्कार अरे सक्षम काय काय मेसेज केला असेल तुला एक फोटो काढायचा मला काढायचं त्याचा काढाय की बाजूला खडे चेहरा तो नहीं केला रे बॉड म्हणून तर बाकीचा काही शे नाही सोलापूर हायवेला जाणार पुढे सोलापूर हायवेला जाणार भाऊ आता शेवट रे हार्ड म्हणजे हार्ड आता होणार आवाजाचा दणका जरा का गोपरू तिरकं बसल्यागत वाटाले कारण बनणे घेर कवर घातले मी आता सुद्धा जरा तिरकं बसल्यागत वाटाले आहे का बरोबर नाही नाही वर बरोबर असं तिरकं वाटाले जरा इकडे बस काय एवढं ओळखत नाही खूप दिवसापासून बघते मी तुला थँक्यू बा
पण केलं नव्हतं की पहिल्याच मीटअपला एवढी सगळी जण येतील याचा विचार पण आम्ही केला नव्हता. बरोबर भावांनो, शेवट म्हणजे शेवट वाटले, गंगा धुडकू झाला होता, पब्लिक पाक म्हणजे पाकपुळी झाल्या, आणि आता म्हणून बघू शकता सगळीच जण बघायला, सगळीच जण अजून पण. तर याला म्हणतात दंका एकदम जाळंदूर संघ. बरोबर भावांनो, आज लय म्हणजे लय बरे वाटले, सांगू शकत नाही असलं बरे वाटले. आता तर आता आम्ही चाललो आहे सोलापूर हायवेला, कारण तिथं आता लेच म्हणजे भरपूर गर्दी झाली होती. तर आता चाललो आहे राईट सोलापूर हायवेला, ते जाऊन जरा थांबणार आहे पुढं, बाकीचा काय विषय नाही. आवाज आहे नुसता रिॲक्शन बघा, धनकादा एक रिॲक्शन मिळणार आहे, धनकादा एक. हां, विषय एवढा आहे की पुढं ट्रॉफीवाले आहेत, त्यामुळे जरा सात तास तिथं जाणार.
ते रेस करून चालणार पण नाही. पंडिता बॅटरीवाला जर हाय तर थांबवतो आहे का नाही का माहीत नाही. थांबवायला नको माझ्या मते. काय झाले सगळे चांगले शेवट नवीन काय व्हायला नको. चालू कोण काढवलं नाही आता गाडी तटत नाही. आता ट्रॅफिकवाल्यानं अडवला नाही म्हटल्यावर गाडी तटत नाही. आता नुसता ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे त्यामुळं पाऊस येण्याची शक्यता भरपूर आहे. नशीब मीटअप झाला चांगला खतरनाकमध्ये. खरं पाऊस बिऊस काय आला नाही ते एक बरं झालं. तर चला भाऊ आजचं या मीटअप होता जो ब्लॉग होता तो एकदम खतरनाक झालेला आहे. आणि मीटअप पण एकदम झाला भारी आहे. विषय काय होता मीटअपचं आम्ही जे लोकेशन ठरवलेलं त्या लोकेशनवर पोलीस येण्याची 99% गॅरंटी होती आहे. त्यामुळे तिथनं जरासं पुढच्या बाजूला मीटअप ठेवला. तरी पण भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक आली ते आणि जेवढी जण आली त्या सगळ्यांनी भरपूर म्हणजे भरपूर प्रेम दिलं. त्यामुळे त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आजचा व्लॉग मित्रांनो हा आज इथंच संपवतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.